सत्य अमलदारांना कृपा करून त्रास देऊ नये, नाहीतर दहा आपल्याला त्रास होईल. मी त्या कॉन्फरन्स मध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपलं अमलदार आहे म्हणून हे खातं आहे, हा खाता अमलदारांशिवाय होऊ शकत नाही. आणि अमलदारांना जर आपण त्रास देत असाल तर जोपर्यंत मी डीजी आहे तोपर्यंत हे चालू देणार नाही.